जिल्ह्यात येथील कोविड परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि उपाययोजना सुचवण्यासाठी माझी नेमणूक करण्यात गेली. त्याच्यासाठी मी आता इथे जामखेड तालुक्यात आलेली आहे आणि कोविड केअर सेंटरमध्ये आम्ही आज उपस्थित आहोत. त्याची आम्ही 2 दिवस लागोपाठ पाहणी केलेली आहे. हे रत्नदीप मेडिकल फाउंडेशन यांचं होमिओपॅथिक कॉलेज आहे आणि त्या कॉलेजचे सर्वेसर्वा डॉक्टर भास्कर मोरे यांनी एक दातृत्वाचा एक चांगला गुण दाखवलेला आहे आणि पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप किंवा ही लढाई ही एकट्या शासनाची किंवा एकट्या नागरिकांची नसून आपल्या सगळ्यांची आहे. याचं एक छान उदाहरण इकडे आपल्याला दिसतं की हे कोविड केअर सेंटर झालेलं आहे. इथे कमीत कमी 100 आणि गरज पडल्यास 200 ते 250 कोविड सस्पेक्ट्सना क्वारंटाईनमध्ये ठेवता येण्याची सोय आहे कोविड सेंटरमध्ये. आणि क्वारंटाईन ठेवता येईल किंवा जे एसिम्प्टोमॅटिक पॉझिटिव्ह सस्पेक्ट्स आहेत त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये टिपिकली ठेवलं जातं, ती सोय आपल्याला इथे करता येईल. त्यांचं पूर्ण जे इथे येतील त्यांचं पूर्ण खाण्यापिण्याची राहण्याची सोय ही या संस्थेतर्फे आणि डॉक्टर मोरेंतर्फेच होणार आहे. त्याला शासनाची त्यांनी शासनाला त्याचा बोजा पडू न देण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. तर माझ्या मते हे उदाहरण सगळ्यांनी घ्यावं आणि पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपचं या लढाईत जी गरज आहे ती सगळ्यांनी आपण ह्याचा एक आपल्याला जमेल तसं कॉन्ट्रीब्युशन करावं आणि कोरोनाच्या लढाईत सगळ्यांनी एक शिलेदार बनावं अशी मी सगळ्यांना विनंती करते.